नमस्कार मित्रांनो मी जयवंत जय डोज जाएड़ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर आपला अँड्रॉइड मोबाईल हरवला अथवा चोरला गेला असेल किंवा घरीच असून सापडत नसेल तर तो आपण कसा शोधू व त्याकरता काय केले पाहिजे हे आपल्याला मी सांगणार आहे तसेच आपल्याकड्या मोबाईलचा आय एम ए आय नंबर नसेल तरीही आपण आय एम ए आय नंबर कसा मिळू शकतो हे आज पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या संपूर्ण प्रोसेससाठी आपल्या मोबाईलवर कोणते सेटिंग आवश्यक आहेत हे आपलं माहीत असणे आवश्यक आहे म्हणजे आपला मोबाईल हराव मोबाईल हरवल्यानंतर आपला तो मोबाईल शोधणे सोपे जाईल तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण माझ्या चॅनलवर प्रथमच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशाच विविध विषयांच्या अपडेट्सचा व्हिडिओ आपल्याला वेळेवर मिळत राहते समजा आपला मोबाईल हरवला अथवा चोरला गेला आपल्याला मोबाईलचा आय एम ए आय नंबर माहीत नसेल तरीही आपण आपला मोबाईल शोधू शकता पण यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर दोन गोष्टी असणे आवश्यक आहे पहिली म्हणजे मोबाईलवर आपला ईमेल आय डी रजिस्टर असणे आवश्यक आहे तसेच मोबाईलचे लोकेशन ऑन असणे महत्त्वाचे या दोन्ही गोष्टी असतील तर मोबाईल हरवल्यानंतर जादा वेळ न घालवता आपण दुसऱ्या अँड्रॉइड मोबाईलवरून अथवा पी सी किंवा लॅपटॉपवरून आपण आपला मोबाईल सहजपणे ट्रॅक करू शकतो तर जाऊया माझ्या मोबाईल स्क्रीनवर सर्वप्रथम आपला प्लेस्टोअरमध्ये जाऊन फाईंड माय डिव्हाइस हे सर्च केल्यानंतर खाली आपलं ऑप्शन दिसून गुगल फाईंड माय डिवाइस हे गुगलचं ॲप आहे हे आपला आप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्याकडे मोबाईल नसेल तर आपण आपण एखाद्या पी सीवरून किंवा सुद्धा हे आपण सर्च करू शकतो याकरता काय प्रोसिजर आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणारच आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ॲपला ॲप ओपन करायचं आहे त्यासमोर लॉग इनसाठी विंडो येईल आपण जर आपला दुसरा मोबाईल यूज करत असेल आणि आपला जो मोबाईल हरवला आहे त्याच मोबाईलवरचा ईमेल आय डी जर आपल्या इथं त्याच मोबाईलवरचा ईमेल आय डी जर आपल्या इथं रजिस्टर असेल तर आहे तसं कंटिन्यू आज केलं तर चालेल आता आपण दुसरा मोबाईल वापरत असाल आणि त्यावर दुसरा मो लॉग इन आय डी ऑलरेडी असेल तर साइन ॲज अ गेस्ट करून आपण आपला जो मोबाईल हरवला आहे त्या मोबाईलवर जो ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीच्या लॉग आय डी आणि त्या पासवर्डनं आपल्या इथं लॉग इन करायचं आहे त्यावेळी आपला साईन ॲज अ गेस्ट म्हणून करायचं आहे तर मी आता कंटिन्यू आज माझा जो आहे तोच मी तो तो इथं तो करतो इथं आपला पासवर्ड टाकायचा आहे अरे लॉग इन केल्यानंतर डिवाईस लोकेशन ॲक्सेस करण्यासाठी प परमिशन मागेल तिथं आपला अलाऊ करायचं आहे अलाऊ केल्यानंतर हे आपल्यासमोर अशी विंडो ओपन येईल आपल्याला इथं मोबाईलचं नाव दिसेल मोबाईलच्या नावाच्या समोर आपण एक आय बटन दिसेल त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या डिवाईसची इन्फॉर्मेशन येईल त्यामुळे आपला त्यामध्ये आपला मोबाईलचा आय एम ए आय नंबर दिसेल आपण तो मोबाईल कधी रजिस्टर केला असेल त्याची ये डेट येईल लास्ट सीन म्हणजे त्या मोबाईलचं लोकेशन ऑन असताना तो मोबाईल कधी ट्रॅक झाला होता त्याची डिटेल पण आपल्या इथं दिसून येतील जर आपल्याकडे आय एम आय नंबर नसेल तर आपण इथून आपल्या हरवल्या मोबाईलचा आय एम आय नंबर आपण इथून घेऊ शकतो त्यानंतर खाली मोबाईलच्या नावाखाली जप्रे कान रिच डिवाईस जर आपलं मोबाईल लोकेशन ऑन नसेल तर आपल्याशी इथे विंडो दिसेल तर मी माझं मोबाईलचं लोकेशन ऑन करतो ते लोकेशन ऑन केल्यानंतर इथे रिप्रेशचं बटन आहे आपण इथं रिप्रेश करू इथं कॉन्टॅक्टिंग डिव्हाइस आता दिसेल तुम्हाला इथं बदल झाला इथं म माझ्या मोबाईलची बॅटरी किती आहे तर कार्ड कोणता आहे काय इन युअर हँड म्हणजे आता माझ्याकडं मोबाईल आहे ह्या लोकेशनला इथं हे पूर्ण आपलं त्याप्रमाणे दिसून त्यात इथं वरती आपला मॅप दिसून येईल त्या मॅपमध्ये आपण मॅप ओपन केल्यास आपला मोबाईलचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते आपण जसं झूम करत जाऊ त्याप्रमाणे आप तिथं आपल्याला ते लोकेशन पूर्ण दिसून जाईल ह्या प्रधान आपला जर मोबाईलचा ईमेल आय डी असेल आणि जर लोकेशन ऑन असेल तर आपण लगेच मोबाईल हरवले हरवले आपण लगेच मोबाईलचं लोकेशन आपण ट्रॅक करू शकतो समजा आपला मोबाईल हरवलेला नसेल आपल्या घरीच असेल आणि सापडत नसेल तर आपण इथं प्ले साऊंडचं एक ऑप्शन आहे हे प्ले साऊंड केला आपला मोबाईल जरी सायलेंटवर जरी असेल तर एक रिंग होते त्यामुळे आपला मोबाईलचं लोकेशन ऑन असेल तर त्याचा फायदा हा आपला होतो आपण मोबाईल जिथं आपण घरात असं सापडत नसेल तर यावेळी आपण असे रिंग करून पण मोबाईल आपण आपला शोधू शकतो ते स्टॉप करण्यासाठी ते स्टॉप साऊंड म्हणून बटन आहे तिथून आपण तो, तो, तो स्टॉप करू शकतो त्यानंतर खाली आपला एक सिक्युरिट डिव्हाइस म्हणून ऑप्शन दिसेल समजा आपण हे मोबाईल ॲप मारल्यानंतर आपला जो मोबाईल हरवला आहे त्या मोबाईलचं लोकेशन ऑन नसेल नेटवर्कमध्ये नसेल तर आपण जर मोबाईल हरवलाय आपली जर खात्री झाली असेल किंवा चोरला गेला असं कोणा आपल्या जर लक्षात आलं असेल त्यावेळी आपण हे ऑप्शन यूज करायचं आणि सिक्युरिटी डिवाईस केल्यानंतर आपला जो मोबाईल आहे तो आपला मोबाईल त्यावेळी तर लॉक होईल ज्यावेळी तो मोबाईल ऑन होईल लोकेशन लोकेश नेटवर्कमध्ये येईल त्यावेळी तो मोबाईल आपला लॉक होईल व ज्या तो मोबाईल असेल त्याला तो वापरण्याकरता तो पूर्ण फॉर्मॅट करूनच तो मोबाईल वापरायला वापरायला लागेल त्यामुळे आपला असलेला डेटा त्यावेळी तो फॉर्मॅट करताना ॲटोमॅटिक डिलीट होईल आपला फोन आपला सिक्युअर होईल जर आपलं त्यानंतर आपला एक खाली ऑप्शन दिसेल इरेज डिवाईस तर आपला तो मोबाईलला आता मिळणार नाही आपलं काय असं हे असेल तर आपण इरेज डिव्हाइस करायचं आहे त्यावेळी पण इरेज डिवाईस केल्यानंतर तो मोबाईल ज्यावेळी नेटवर्कमध्ये येईल त्यावेळी गुगलमार्फत आपण जशी इथे सिक्युरि डिवाईस आहे तसंच गोलमार्फत ते पूर्ण आपला जो मोबाईलचा फोन मेमरीचा डेटा आहे तो आपला पूर्ण इरेज होतो पण हा इरेज झाल्यानंतर आपण आपला मोबाईल परत आपण ट्रॅक करू शकत नाही आपण लोकेशन आपलं मोबाईलचं ट्रॅक करू शकणार नाही तर ह्या अशा पद्धतीने तीन ऑप्शन आपल्याला मिळून जातात त्या पद्धतीनं आपल्या सोयीस्कर आपण ते ऑप्शन वापरून आपण आपला, वा आपला मोबाईल शोधू शकतो समजा आपल्याकडे जर मोबाईल नसेल त्यावेळी दुसरा मोबाईल नसेल तर आपण आपलं एखाद्या नेटवर किंवा आपला शेजार लॅपटॉप किंवा इतर मित्राचा पी सी असेल तर त्याच्यावरूनसुद्धा आपण हे गुगल फाईन माय डिवाईसमध्ये आपण जाऊ शकतो याकरता काय प्रोसिजर आहे मी तुम्हाला सांगतो आता ती याकरता आपला पी सीवर जाऊन गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगल डॉट कॉमला जायचं आहे तर माझं इथं पहिलं लॉग इन आहे फाईन माय डिवाइस त्यामुळे ते पहिलं लॉग इन दाखवतो आपलं इथं परत गुगल डॉट कॉमला जाऊन फाईन माय डिवाईस हे करायचं आहे इथे आपला त्या ईमेल आय डीने लॉग इन करा ही पहिलीच लिंक आहे त्या लिंकवर आपला क्लिक करून ती लिंक ओपन करायचं आहे इथं पुन्हा आपला ईमेल आय डी विचारेल आपला ईमेल आय डी टाकायचं आहे तर पासवर्ड टाकायचा आहे तो मोबाईलवर आपल्या हरवल्या मोबाईलवर आय डी पासवर्ड होता तोच इथं आपला मेल आय डी एन पासवर्ड टाकून तो लॉग इन करायचं आहे जसं आपण फाईन माय डिवाईसच्या पण ॲपमध्ये जे ऑप्शन बघितले सेम आपलं इथं ऑप्शन सगळे दिसून येतील आणि तिथं रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला दिसून की माझा लि लास्ट सीन वन मिनिट तर आपण ज्यावेळी ॲपवरून ज्यावेळी सर्च केलं होतं त्यावेळी तिथं त्यानंतर आता एक मिनिटात मी परत हे गुगल क्रोमवरून चेक केलेलं आहे आणि जसं आपण गुगल फाईन माय डिव्हाइसला जे सेटिंग बघितले होते सेम तिन्ही आपलं साउंड सिक्युरिट डिवाईस आणि इरेज डिव्हाइस हे तिन्ही सेटिंग आपल्याला दिसून येतील वरती मॅप दिसून येईल या पद्धतीने आपण आपला मोबाईल जर आपल्याकडं ॲप इंस्टॉल होत नसेल तर आपण पी सीवरून किंवा लॅपटॉपवरून हे सुद्धा करू शकतो अशा प्रकारे आपण आपला मोबाईल सहज ट्रॅक करू शकता व आपला डेटा सिक्युअर करू शकता आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला व लाईक करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करून व्हिडिओ करायला प्रोत्साहन देत रहा धन्यवाद